आपण पाहताय तिचा जागर समस्या तुमची पाठपुरावा आमचा या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा जो पेस निर्माण झालाय तो सुटायचं नाव घेत नाहीये कारण महायुतीला जनमताचा कौल मिळाला असला तरीही शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदावरून अडीच वर्षासाठी दावा सांगितला आहे तर भाजपला शिवसेनेची ही अट मान्य नाही त्यामुळं आता पुढं काय होणार हा प्रश्न संपलेला नाही दरम्यान शिवसेना जरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असली तरीही आता भाजपनं हीच भूमिका घेतली आहे त्यामुळं महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेनं सुरू आहे असं सूत्रांनी म्हटलं आहे चोवीस ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर बारा दिवस उलटूनही भाजपनं सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही भाजपला निवडणुकीत एकशे पाच जागांवरती विजय मिळाला तर शिवसेनेला छप्पन्न जागांवरती विजय मिळाला अशात भाजप आणि शिवसेना युतीला जनतेनं कौल दिला मात्र या दोन्ही पक्षांमधली चर्चा मुख्यमंत्रीपदाच्या वाट्यावरून थांबली आहे सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपनं सत्ता स्थापनेसाठी दावा केलेला नाही कारण शिवसेनेनं चर्चेची दारं बंद केली आहेत असं भाजपाचं म्हणणं आहे त्यामुळं आता शिवसेनेप्रमाणेच भाजपही वेट अँड वॉटच्या भूमिकेत आहे सगळं काही समसमान हे आमचं आधीच ठरलेलं आहे त्यामुळे शिवसेनेला अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाटा हवा ही मागणी करण्यात आली आहे दरम्यान भाजपनं सोळा मंत्रिपदांची ऑफर दिल्याचंही वृत्त आहे मात्र युती म्हणून आम्ही कोणतीही चर्चा पुढे सरकलेली नाही दरम्यान महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला विरोधात बसण्यासाठी कौल दिला आहे असं शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे त्यामुळं ते त्या विरोधात बसणार हे मात्र आता उघड आहे ब्युरो रिपोर्ट ती जागर न्यूज